विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासिकेमध्ये एकसामायिक समीकरणे कशी सोडवायची असतात ते पाहिले. आज आपण तशाच प्रकारची समीकरणे सोडवण्याचा सराव करणार आहोत. तिसरे उदाहरण पहा. 3x उणे 5y = 16, x उणे 3y = 8. दोन्ही समीकरणे अगदी व्यवस्थित दिलेली आहेत. प्रथम एक्सचे पद, नंतर वायचे पद, नंतर बरोबरचे चिन्ह आणि नंतर स्थिरांक. दोन्ही समीकरणांना प्रथम नंबर द्या. पहिल्या समीकरणाला 1 नंबर, दुसऱ्या समीकरणाला 2 नंबर द्या. आता एका चलाचा लोप करून आपण गणिते सोडवतो. तर यामध्ये आपल्याला एक्स या चलाचा लोप करणे सोपे की वाय या चलाचा लोप करणे सोपे याचा विचार केला पाहिजे. आता दोन्ही चलांची जी पदं आहेत त्यांचे निरीक्षण करूया. आता प्रथम एक्स ही जे चल आहे दोन्ही समीकरणातील, त्यांच्या सहगुणकांचा विचार करूया. पहिल्या समीकरणातील एक्सचा सहगुणक 3 आहे आणि दुसऱ्या समीकरणामध्ये इथं काही नाही म्हणजे 1 आहे. चलाचा लोप करण्यासाठी त्यांचा सहगुणक समान आणि चिन्ह विरुद्ध असणं गरजेचं आहे. जर नसेल, सहगुणक समान नसेल, तर आपल्याला गुणाकार करून घ्यावा लागतो आणि तशा प्रकारचा सहगुणक आणावा लागतो. आणि चिन्ह विरुद्ध व्हायचं असेल, जर अगोदरच चिन्ह विरुद्ध असेल तर बेरीज ही क्रिया करायची, जर नसेल तर वजाबाकी क्रिया करायची. आता या दोन समीकरणामध्ये वायचे चल लोप करणे हे थोडे लांबून जाते, कारण दोघांना सहगुणक 5 आणि 3 आहेत, ऋण 5 आणि ऋण 3 आहेत. मग त्यांचा सहगुणक करण्यास समान करायचा असेल तर दोघांच्या पुढे ऋण 15 वाय येणं गरजेचं आहे. म्हणजे पहिल्या समीकरणाला 3 ने, दुसऱ्या समीकरणाला 5 ने एवढे लांबून जाण्यापेक्षा आपण इथे एक्सच्या चलाचाच लोप करणे सोपे आहे म्हणून आपण त्याचा विचार करणार आहोत. पहिल्या समीकरणातील एक्स या चलाचा सहगुणक 3, दुसऱ्या समीकरणातील एक्स या चलाचा सहगुणक 1. तर या अख्ख्या समीकरणाला आपण 3 ने गुणाकार करणार आहोत. समीकरणाला 3 ने गुणाकार करणार आहोत म्हणजे समीकरणातील सर्वच पदांना 3 ने गुणाकार करणार आहोत. म्हणून मी इथं खाली लिहिलेले आहे, समीकरण 2 ला 3 ने गुणून. समीकरणातील सर्व पदांना गुणून घ्या. 3 गुणिले x 3x, 3 गुणिले ऋण 3y 9 ऋण 9y, 3 गुणिले 8 8 3 24. आता समीकरण 2 ला आपण तिपटीत बदललेलं आहे आणि त्याचा नंबर दिलेला आहे समीकरण 3. म्हणजेच समीकरण 2 चेच रूपांतर आपण 3 मध्ये केलेले आहे. आता यापुढे आपल्याला काय करायचे आहे, आपण समीकरण 1 आणि 3 चं निरीक्षण करा. आता समीकरण 1, कारण आता 2 लाच आपण 3 मध्ये बदलले आहे. आता मग त्यामुळे समीकरण 1 आणि 3 कडे पहा. या दोन्ही समीकरणामध्ये एक्सचा सहगुणक 3 धन 3 आणि धन 3च आहे. मग सहगुणक समान झालेला आहे पण चिन्ह विरुद्ध नाही, त्यामुळे आपल्याला समीकरण 3 मधून 1 वजा करायचं आहे, किंवा 1 मधून 3 वजा केलं तरीही चालतं. तर मी इथं समीकरण 3 मधून 1 वजा करणार आहे म्हणून मी समीकरण 3 प्रथम लिहित आहे. 3x ऋण 9y = 24 आणि त्यानंतर हे पहिले समीकरण इथं खाली लिहिलेले आहे, 3x उणे 5y = 16. आता वजाबाकी केल्यानंतरच त्यांची चिन्ह विरुद्ध होणार आहे, कारण हा प्रथम धन होता तो वजाबाकीमुळे ऋण होईल, हा ऋण असलेला हा धन होईल आणि हा धन असलेला 16 ऋण होईल. आता पूर्वीची चिन्ह आहेत ती सोडून द्या त्यांची. आता बदललेल्या चिन्हासहित आपल्याला आकडेमोड करायचे. हा धन 3x आणि आता त्याचे खालच्याचे चिन्ह बदलले तो ऋण 3x, हे दोघं मिळून एकमेकांचा लोप करतात म्हणजेच ते 0 होतात. आता वरचा ऋण 9y आणि खालचा धन 5y या दोघांची बेरीज येते ऋण 4y.
धन 24 आणि ऋण 16 यांची बेरीज येते धन 8। आता ऋण 4 वाय बरोबर 8। आता पुढील पायरीला पहा, हा ऋण 4 आणि वाय मध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे, तर हा 4 इकडे भागाकाराताना 8 छेद ऋण 4, 4 एक 4, 4 दुनी 8, हा ऋण चिन्ह विसरू नका, वाय बरोबर ऋण 2। आता चलाचा लोप करून आपण एका चलाची किंमत काढली, आता आलेली किंमत तुम्हाला जे समीकरण सोपे वाटते आकडेमोडीसाठी त्या समीकरणात ठेवा। वाय बरोबर ऋण 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू, वायच्या जागी ऋण 2 ठेवायचं आहे, एक्स उणे 3 गुणिले ऋण 2 बरोबर 8। हा ऋण गुणिले ऋण त्याचे चिन्ह होईल धन, 3 दोन्ही 6, म्हणजेच पुढच्या पायरीला आपण लिहिलेलं आहे एक्स अधिक 6 बरोबर 8। आता 6 हा अंक डाव्या बाजूला आहे, त्याला उजव्या बाजूला न्या, तो ऋण होईल 8 उणे 6, एक्स बरोबर 2। म्हणजे आता आपण दोन्हीही चलाची किंमत काढलेली आहे। खाली उत्तर लिहित असताना कधीही कंसामध्ये प्रथम एक्सची किंमत लिहायची, एक्सची किंमत आहे 2 आणि इथली वायची जी किंमत आहे ऋण 2 ही त्याचे कॉमा, त्याच्यानंतर ऋण 2 लिहायची, म्हणजे कंसामध्ये 2 कॉमा ऋण 2 ही दिलेल्या एकसामायिक समीकरणांची उकल आहे। त्यानंतरील पुढील उदाहरण चौथे, 2y उणे एक्स बरोबर 0 कॉमा 10x अधिक 15y बरोबर 105। पहिल्या समीकरणामध्ये y चे पद प्रथम दिलेले आहे आणि x चे पद नंतर दिलेले आहे। आपण कधीही मांडणी करताना x चे प्रथम, नंतर y, नंतर बरोबरचे चिन्ह आणि नंतर स्थिरांक अशा प्रकारची मांडणी करतो, म्हणजे ABCDतील क्रमानुसार करतो। एक्सचा क्रम प्रथम लागतो म्हणून एक्सचे पद प्रथम लिहायला पाहिजे, किंवा दोन्हीही पदं जी पहिल्यांदा लिहायची आहेत ती ठरवा आणि त्याच्यानुसार लिहिलं तरी चालतं, पण आपण आपण नेहमी एक्सचे पद प्रथम लिहितो, नंतर वायचे पद लिहितो, नंतर बरोबरचे चिन्ह, नंतर स्थिरांक। मग आता या समीकरणाला आपल्याला थोडं बदलून लिहावं लागेल, म्हणजे किंमत न बदलता फक्त पद बदलायचे आपल्याला, म्हणजे काय करावं लागेल, तर हे ऋण एक्स जे आहे 2y ऋण एक्स पुढे मांडायचा, हा धन 2y आहे, धन 2y त्याच्या पाठीमागे मांडा, म्हणजे ऋण एक्स या दिलेल्या समीकरणाला मी व्यवस्थित मांडून घेत आहे, ऋण एक्स अधिक 2y बरोबर 0। आता या समीकरणाला नंबर 1 नाव द्या, हे नंबर 1। दुसरे समीकरण व्यवस्थित दिलेले आहे 10x अधिक 15y बरोबर 105, नंबर 2। आता दोन्ही समीकरणातील पदांच्या सहगुणकांचे निरीक्षण करा आणि ज्या चलाचा लोप करणे सोपे आहे त्यानुसार विचार करा। तर इथे x या पदाचा लोप करणे सोपे आहे, त्यासाठी आपण एक्स या पदाचा लोप करण्याचा विचार करणार आहोत। इथे पहा, पहिल्या समीकरणातील एक्स या चलाचा सहगुणक आहे ऋण 1 आणि दुसऱ्या समीकरणातील एक्स या चलाचा सहगुणक आहे 10 आणि तो आहे धन 10। जर समीकरण 1 ला 10 ने जर गुणले तर दोन्ही समीकरणातील एक्स या चलाचे सहगुणक सारखे होतील, म्हणून मी समीकरण 1 ला 10 ने गुणणार आहे। तर आपण समीकरण 1 ला 10 ने गुणूया, म्हणजेच पहिल्या समीकरणातील सर्वच पदांना 10 ने गुणणार आहे। आता इथं खाली लिहिले आहे समीकरण 1 ला 10 ने गुणून, 10 ने ऋण एक्सला गुणलं ऋण 10x, 10 ने धन 2y ला गुणलं 10 2 20y आणि 10 ने 0 ला गुणलं, तर 10 गुणिले 0 म्हणजे 0। आता आपण समीकरण
एकला तीन मध्ये बदललेले आहे, त्याला नंबर द्या तीन, म्हणजे एकचंच रूपांतर दहा पटीत करून आपण त्याला नंबर तीन दिलेला आहे। आता समीकरण दोन आणि तीन कडे पहा, एकचाच बदल आपण तीन मध्ये केला, आता समीकरण दोन आणि आता तयार केलेलं नवीन समीकरण तीन या दोघांकडे नीट पहा। आता एक्स या चलाचा सहगुणक समान पण आहे आणि विरुद्ध पण आहे, समान आणि विरुद्ध असेल त्यावेळेस बेरीज करणे सोपे असते, म्हणून इथं खालच्या ओळी लिहिलेलं आहे समीकरण दोन व तीनची बेरीज करून। आता पुढील पायरीला पहा, समीकरण नंबर दोन प्रथम लिहितोय मी, दहा एक्स अधिक पंधरा वाय बरोबर एकशे पाच हे प्रथम लिहा, ऋण दहा एक्स अधिक वीस वाय बरोबर शून्य हे त्याच्यात खाली लिहा, एक्स या पदाचे सहगुणक समान आणि विरुद्ध असल्यामुळे हे दोघंही एकमेकांना लोप करतात। आता फक्त एकच चल शिल्लक राहील, डाव्या बाजूंची बेरीज डाव्या बाजूला करा, उजव्या बाजूंची बेरीज उजव्या बाजूला करा, पंधरा वाय अधिक वीस वाय म्हणजेच पस्तीस वाय बरोबर एकशे पाच, पस्तीस गुणिले वाय, पस्तीस हा वायशी गुणाकारात आहे तो भागाकारात न्या, एकशे पाच छेद पस्तीस, आता पस्तीस एक पस्तीस, पस्तीस त्रिक एकशे पाच, वाय बरोबर तीन। आता वाय बरोबर तीन ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू, ऋण एक्स अधिक दोन गुणिले तीन बरोबर शून्य, वायच्या जागी तीन ठेवा, त्यानंतर गुणाकार करा, ऋण एक्स अधिक बेत्रिक सहा बरोबर शून्य, पुढच्या पायरीला हा धन सहा उजव्या बाजूला न्या तो ऋण होईल, ऋण एक्स बरोबर ऋण सहा, दोन्ही बाजूचे ऋण ऋण समान असलेले चिन्ह कटून जाईल, एक्स बरोबर सहा। आता शेवटी उत्तर लिहित असताना प्रथम कधीही एक्सची किंमत प्रथम लिहा नंतर वायची लिहा, एक्सची किंमत सहा कॉमा वायची किंमत तीन कंस बंद करा, ही दिलेल्या एकसामायिक समीकरणांची उकल आहे। तर आपल्याला एकसामायिक समीकरणे अशी सोडवावी लागतील, एका चलाचा लोप करणे, त्यानंतर एक चलातील रेषीय समीकरण तयार करायचं, चलाची किंमत काढायची आणि आलेली किंमत कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवायची आणि दुसऱ्या चलाची किंमत काढायची, तर अशा प्रकारे आपल्याला सोडवायचे आहे।